जयदेव जी मैसूर स्टाइल ऑफ पेंटिंग करते हैं और हमारे यहाँ पंजाब ललित कला अकेडमी की वर्कशॉप में आए हैं और यहाँ इन्होंने दो पेंटिंग्स क्रिएट की हैं। तो आप थोड़ा अपने बारे में बताइए जयदेव जी। ನಾನು ಮೈಸೂರಿಂದ ಬಂದಿರೋದು, ನಾನು ಮೈಸೂರು ಅಲ್ಲೇ ಇರೋದ್ರಿಂದ ನನಗೆ ಇದು ಸುರ್ಪುರದು ಶೈಲಿಯಲ್ಲಿ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇದು ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಬಂದಿರೋದು. ಇಲ್ಲಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆಲ್ಲ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು ಮತ್ತು ಪೀಸ್ಫುಲ್ ಆಗಿತ್ತು ಅಕಾಡೆಮಿ ವಾತಾವರಣ ಇದೆಲ್ಲ, ಹಂಗಾಗಿ ವರ್ಕು ಚೆನ್ನಾಗಾಯಿತು. ಸ್ವಲ್ಪ ದೊಡ್ಡ ಸೈಜ್ ಇದ್ದಿದ್ದರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಇದು ಅನ್ನಿಸ್ತು, ಅದರ್ವೈಸ್ ನೋ ಪ್ರಾಬ್ಲಮ್, ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು. ये जयदेव जी हैं और ये मैसूर से आए हुए हैं और इनका स्पेशलिटी है सुरपुर स्टाइल पेंटिंग. इन्होंने पिछले 15-16 साल से पेंटिंग करते आ रहे हैं और फाइन आर्ट्स में इनका ग्रेजुएशन भी हुआ है. और अभी ये बोल रहे कि ये इनका फर्स्ट नेशनल लेवल वर्कशॉप है और वो भी चंडीगढ़ में, इसलिए उनको बहुत ये कैंप मतलब वर्कशॉप बहुत पसंद आया है. यहाँ के आटमास पर बहुत इनको बहुत पसंद आए, बहुत एंजॉय किए और ये बोल रहे थे कि बड़ा साइज पेंटिंग किया है और एक बड़ा साइज एक छोटा साइज. ये भी कहा है कि और एक बड़ा साइज कैनवास मिलता है तो मैं और एक बड़ा करके देता था करके, मतलब यहाँ के आटमास पर टोटल इनके ऊपर अच्छा प्रभाव हुआ है करके. तो किस तरह का पेंटिंग किया आपने यहाँ चंडीगढ़ की वर्कशॉप में? इन्होंने सुरपुर स्टाइल में काम किया है, वो मतलब अपना कर्नाटक के नॉर्थ कर्नाटक के एक फॉर्म है, फोक सॉरी ट्रेडिशनल आर्ट फॉर्म है. वो स्पेशली आपको नॉर्थ कर्नाटक गुलबर्गा रायचूर करके डिस्ट्रिक्स है, वो डिस्ट्रिक्ट में ज़्यादातर आपको देखने को मिलेगा. स्पेशली ये वॉल पेंटिंग्स है, मतलब बड़े बड़े राजवाड़ा पैलेस में किए हुए हैं. ये 300 साल पुराने वर्क स्टाइल है फॉर्म, और उनमें स्पेशली वो सुरपुर को और एक नाम से जाना जाता है कि उसको गरुड़ा शैली करके, गरुड़ाद्री शैली, क्योंकि ये स्टाइल का फर्स्ट पेंटर था गरुड़ाद्री बाणा या गरुड़ाद्री करके, उन्हीं के नाम से ये स्टाइल को भी जाना था. मतलब आजकल गरुड़ाद्री स्टाइल करके बोलने जा रहे हैं. तो यहाँ किस क्या सब्जेक्ट पे पेंट किया इन्होंने? यहाँ पे इन्होंने दो काम किया है, एक है गरुड़, ठीक है, गरुड़ाद्री स्टाइल पर तो ज़्यादातर गरुड़ पुराण के ऊपर काम बनते हैं यहाँ, और एक गरुड़ हनुमान और एक हनुमान हनुमान और क्योंकि इन्होंने फाइन आर्ट्स में किया है अपना, तो ट्रेडिशनल आर्ट ज़्यादा करते हैं पेंट के फाइन कंटेम्प्रेरी भी करते हैं? कंटेम्प्रेरी मतलब करते हैं लेकिन बहुत कम करते हैं, ट्रेडिशनल में ज़्यादा काम करते हैं. ट्रेडिशनल और काफ़ी सालों से कर रहे हैं? काफ़ी सालों से, क्योंकि इनका स्किल बहुत अच्छा है. अच्छा. बहुत पेशेंस से काम करता है इसलिए उनको ट्रेडिशनल करने में मज़ा आता है. अच्छा. और ट्रेडिशनल किससे सीखा है इन्होंने, कोई गुरु थे? नहीं, ऐसा ही किसी से नहीं सीखा है. अच्छा. वो खुद प्रैक्टिस कर करके अभी यहाँ तक पहुँचे, क्योंकि इंटरेस्ट था, इंटरेस्ट था, बहुत इंटरेस्ट था तो इसलिए. और आगे भी इसी को बढ़ाना चाहते हैं? हाँ, बहुत इंटरेस्टेड है वो, आगे भी करना चाहते हैं. तो कितना फ़र्क है मैसूर स्टाइल ऑफ पेंटिंग में और जो ये करते हैं सुरपुर में? काफ़ी अंतर है. मैसूर सुरपुर में ऑलमोस्ट सिमिलर है, स्टाइल तो थोड़ा सिमिलर है लेकिन सब्जेक्ट अलग अलग रहेगा और वो जो करने का प्रोसेस मेथड वो थोड़ा डिफरेंट है. मैसूर में गोल्ड फॉयल यूज करते हैं ना, इसमें ज़्यादा नहीं यूज करते, मतलब. अच्छा. फ्लैट सरफेस रहता है कलर्स. अच्छा. और उतना ज्वेलरी का काम नहीं रहता, डेकोरेशन ज़्यादा नहीं रहता. अच्छा. ज़्यादा पेंटिंग का, पेंटिंग का काम है. और किस तरह के कलर्स यूज करते हैं सुरपुर स्टाइल में? सुरपुर में भी ज़्यादातर नेचर कलर्स, पाउडर कलर्स यूज करते हैं, जैसे मैसूर में. मैसूर में करते हैं, ठीक है. जयदेव अवरे, ನಿಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿ, ನೀವು ಯಾವ ಸ್ಟೈಲ್ ಪೇಂಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತೀರಾ ಮತ್ತು ಎಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರಿ ಅಂತ? ನಾನು ಫೈನ್ ಆರ್ಟ್ ಮುಗಿದ ಮೇಲೆ ಸುಮಾರು ವರ್ಷ ಇದರಲ್ಲಿ ಕಂಟೆಂಪ್ರರಿಯಲ್ಲಿ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀನಿ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ನನಗೆ ಪೇಷನ್ಸ್ ಜಾಸ್ತಿ ಇದರಿಂದ ಇದು ಡ್ರಾಯಿಂಗ್ಸ್ ನೋಡ್ತಾ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಆಯಿತು ಸುರ್ಪುರ್ ಸ್ಟೈಲ್ದು.
ಮತ್ತು ಅದರಿಂದ ಇಂಪ್ರೆಸ್ ಆಗಿ ಮತ್ತೆ ಅದು ಸ್ಕೆಚಸ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದೆ. ಮತ್ತು ಕೆಲವರು ಸಜೆಷನ್ನಿಂದ ಅದನ್ನು ಟ್ರೈ ಮಾಡಿ ನೋಡೋಣ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಟ್ರೈ ಮಾಡಿದೆ. ಅದು ನನ್ನ ಪೇಷನ್ಸ್ಗೆ ಅದು ವರ್ಕ್ ತುಂಬ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಆಯಿತು. ಸೊ ಹಂಗಾಗಿ ನಾನು ಅದನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಹೋದೆ, ಅದರ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊತಾ ಹೋದೆ. ಅದರಲ್ಲಿರೋ ಸ್ಕೆಚ್ಚು ಜಾಸ್ತಿ ನನಗೆ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಅಂತು. ಅದರಲ್ಲಿರೋ ಅನಾಟಮಿ, ಆ ಡೆಕೋರೇಟಿವ್ ಸ್ಟೈಲ್ಸ್ದು ಅನಾಟಮಿ ಇದೆಲ್ಲ ತುಂಬ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಅನ್ನಿಸ್ತು. ಬೇಸಿಕಲಿ ಪ್ರೈಮರಿ ಕಲರ್ಸಲ್ಲಿ ಯೂಸ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಾನು ಜಾಸ್ತಿ ಅಟ್ರಾಕ್ಟ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದೆ. ಹಂಗಾಗಿ ಅದನ್ನ ಅಳವಡಿಸ್ಕೊಂಡು ಅದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಇನ್ನೊಂದು ಮತ್ಲಬ್ ಫೈನ್ ಆರ್ಟ್ ಡಿಗ್ರಿ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಕರ್ನಿಕ ಇನ್ಕೋ ಮತ್ಲಬ್ ಸುರ್ಪುರ್ ಆರ್ಟ್ ಮೇ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಆಗಿದೆ. ಮತ್ಲಬ್ ವೋ ಬೋಲ್ ರೇ ಕಿ ಸುರ್ಪುರ್ ಸ್ಟೈಲ್ ಪೇಂಟಿಂಗ್ ಮೇ ಜ್ಯಾದಾತರ್ ಲೈನ್ ಡ್ರಾಯಿಂಗ್ ಕೋ ಜ್ಯಾದಾ ಪ್ರಿಫರೆನ್ಸ್ ಹೈ. ಸುರ್ಪುರ್ ಸ್ಟೈಲ್ ಮೇ ಲೈನ್ ಡ್ರಾಯಿಂಗ್ಸ್ ಅವ್ರ ಸ್ಕೆಚಸ್ ಮತ್ಲಬ್ ವೋ ಕಂಪೋಸಿಷನ್ ಅವ್ರ ವೋ ಕಲರ್ ಸ್ಕೀಮ್ ಜೋ ಹೈ ನಾ ವೋ ಮತ್ಲಬ್ ಪ್ರೈಮರಿ ಕಲರ್ಸ್ ವೋ ಇನ್ಕೋ ಬಹುತ್ ಪಸಂದ ಆಯೇ. ಇಸ್ಲೇ ಮೇರೆ ಪಾಸ್ ಪೇಷನ್ಸ್ ಥಾ ಇಸ್ಲೇ ಮೈನೆ ವೋ ಚೂಸ್ ಕಿಯಾ ಉಸ್ ಪೇ ಕಾಮ್ ಕರೋ ಕರ್ಕೆ ಬೋಲ್. ಇದು ನಿಮಗೆ ಈ ಥರದ ಮತ್ತೆ ಅನುಭವ ಆಗಿದೆಯಾ? ಇದು ಎಷ್ಟನೇ ಕ್ಯಾಂಪು ಚಂಡೀಗಢಲ್ಲಿ? ಇಲ್ಲಿ ಚಂಡೀಗಢಲ್ಲಿ ನಂದು ಇದು ಫಸ್ಟ್ನೇ ಕ್ಯಾಂಪು ನ್ಯಾಷನಲ್. ಇಷ್ಟು ದೂರ ಬಂದಿದ್ದು. ಇದಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ಅಲ್ಲೇ ಲೋಕಲ್ಲಾಗಿ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಅಟೆಂಡ್ ಮಾಡಿದ್ದು ಅನುಭವ. ಇದು ಔಟ್ ಆಫ್ ಸ್ಟೇಟಲ್ಲಿ ಇದು ನ್ಯಾಷನಲ್ ಇದರಲ್ಲಿ ಇದು ಫಸ್ಟ್ನೇ ಅನುಭವ. ಇನ್ಕೇ ಚಂಡೀಗಢಕ್ಕೆ ಫಸ್ಟ್ ನ್ಯಾಷನಲ್ ಆರ್ಟ್ ಕ್ಯಾಂಪ್ ಹೈ. ಇಸೇ ಪಹಲೇ ಇನ್ನೊಂದು ಕರ್ನಾಟಕ ಸ್ಟೇಟ್ ಮೇ ಬಹುತ್ ಸಾರೆ ಕ್ಯಾಂಪ್ ಅಟೆಂಡ್ ಕಿಯೇ. ಲೇಕಿನ್ ಇನ್ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕರಿಯರ್ ಕಾ ಫಸ್ಟ್ ನ್ಯಾಷನಲ್ ಅವ್ರ ಬಹುತ್ ಯಾದಗಾರ ರೇಗಾ ಕರ್ಕೆ ಒಪಿನಿಯನ್ ದೇ ರೇ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ವೆರಿ ಮಚ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಆಪ್ ದೋನೋ ಸೇ ಮಿಲ್ಕೆ ಬಹುತ್ ಅಚ್ಚಾ ಲಗಾ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.